नागरिकांच्या विकास कामांबाबत सिडको बरोबर आवश्यक त्या चर्चा करून आणि गरज भासली तर संघर्ष करून परिसरातील नागरिकांच्या हितासाठी काम करावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून या परिसरातील नागरिकांचं पाठबळ लाभेल अशी खात्री आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुलाच्या भूमिपूजनावेळी केली. सुकापूर ते देवद या गाडी नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन झालं. भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असून विकास कामांचा झंझावत सुरू आहे. त्याअंतर्गत सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या माध्यमातून सुकापूर ते देवद या मार्गावरील गाडी नदीवर पूल उभारण्यात येणार आहे. सुकापूर येथील गंगा गणेश सोसायटी जवळील गणेश विसर्जन घाटाजवळ या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, जितेंद्र वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, सुकापूर सरपंच योगिता पाटील, देवत सरपंच शीतल सोनावणे, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनशेठ म्हात्रे, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ज्ञानेश्वर पाटील, युवा नेते यतीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश भगत, सरचिटणीस उदय मस्कर, महेश केणी, युवा मोर्चाचे आत्माराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा मस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, कविता पोपेटा, ज्योती केणी, देवत ग्रामपंचायत सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, युवा नेते संदीप वाघमारे, निलेश वाघमारे, अविनाश गायकवाड, प्रमोद भगत, दीपक भगत, साजिद सय्यद यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की प्रकल्पाच्या सुरुवातीबरोबरच येणाऱ्या कालावधीमध्ये सिडको आणि नैनानं जर सकारात्मक भूमिका घेतली तर परिसरातील नागरिक या नियोजनबद्ध विकासाला प्रतिसाद देतील. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना नैना क्षेत्रातलं, नैना क्षेत्राला सिडको क्षेत्राशी जोडणारं असं हे पहिलं विकास काम मंजूर झालं. अमित जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा वीट डिझाईन टेंडर काढलं, ते भरपूर अभाव गेलं म्हणून रिकॉल केलं. मग दुसऱ्यांदा टेंडर काढलं, त्याच्यामध्येही निगोशिएशन करून कॉन्ट्रॅक्टरने निगोशिएशन केलं नाही म्हणून पुन्हा एकदा रिकॉल केलं. आणि मग तिसऱ्या कॉलनंतर आता हे टेंडर आता प्रत्यक्षरित्या जिओ या कंपनीनं आज या ठिकाणी कामाला सुरुवात करायचं ठरवलेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर नैना परिसरातल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक समस्या आहेत, पण या सगळ्या समस्या असताना या सगळ्या परिसरामध्ये नैनाचे वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम सुरू झाल्या अशा वेळेला इथल्या पायाभूत सुविधा, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल आणि अन्य सर्व पायाभूत सुविसुविधा या सिडकोनं म्हणजे नैनानं आधी दिल्या पाहिजेत. मग इथले नागरिक सहजपणानं आनंदानं आपल्या या प्रकल्पाला मदत करतील अशी भूमिका मी आमदार म्हणून घेतली, अध्यक्ष म्हणून घेतली आणि पुन्हा आमदार म्हणून या ठिकाणी मी घेतो आहे. आणि म्हणून या प्रकल्पाच्या सुरुवातीबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये सिडको किंवा नैनानं जर सकारात्मक भूमिका घेतली तर निश्चितपणानं या परिसरामधले नागरिक या नियोजनबद्ध विकासाला प्रतिसाद देतील. आणि हे सगळं करत असताना या नागरिकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. आज आपण सर्वजण जे या परिसरामधले नागरिक आहोत, सिडकोच्या आजवरच्या कार्यपद्धतीच्या बद्दल आपण संतुष्ट नाही आहोत आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता होती. हे एक पाऊल जे आज उचललेलं आहे, मला अपेक्षा आहे सिडकोकडून, नैनाकडून, की ते हे काम वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची जी समस्या या आपल्या भागाची सगळ्यात मोठी आहे, या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरती देखील लक्ष देतील. जसं खोपटा टाउनशिप स्कीम आहे त्यांची, त्या परिसरामध्ये आता राज्यभर मान्य झालेले जे युनिफाईड DCR रूल्स आहेत, म्हणजे सर्वत्र कायम असलेले, मान्य असलेले असे जे DCR रूल आहेत, हे जर खोपटा टाउनशिपमध्ये पण अप्लाय करायला त्यांची तयारी असेल तर नैनामध्ये का नको. आणि मग नैनामध्ये सुद्धा ते रूल्स अप्लाय झाले पाहिजेत, त्या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. पाली देवत ग्रामपंचायत हद्दीमधल्या वेगवेगळ्या सोसायट्या ज्या आता रिकाम्या झाल्यात, पडायला आल्या, मोडकळीला आल्या, त्यांच्या रिडेव्हलपमेंट संदर्भातली त्यांची मागणी आहे. मग असे UDCR जर तिथे लागू झाले तर विकासकालाही त्या ठिकाणी येण्यामध्ये कुठली अडचण वाटणार नाही, नागरिकांनाही तिथं चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन जे पुढच्या 30-40 वर्षासाठी
कायम राहू शकेल अशा पद्धतीचं मिळू शकतं. आणि म्हणून या पद्धतीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. असे वेगवेगळे प्रश्न घेऊन सिडको नैना यांच्यावर आपण सतत संवाद करत असतो. गरज पडली तरच आपण आंदोलन करत असतो. आणि मग आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर देखील सिडको जर त्या ठिकाणी वेगळे पद्धतीचं पाऊल उचलणार नसेल तर काय करायचा प्रश्न उद्भवतोच. नैनाच्या संदर्भातली आपण बैठक घेतली, त्या बैठकीचा अजून इतिवृत्तांत आपल्याला मिळालेला नाही. बैठक होऊन जर आम्हाला 2.5-3 महिने झाले आणि अजून जर इतिवृत्तांत देत नाही तर त्याच्यावरच्या कार्यवाहीला कधी सुरुवात करणार? असे वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्या अडचणीचे विषय आहेत. विचुंब्याच्या पुलाबद्दल अमित जाधव यांनी सांगितलं की 6 कोटी मंजूर झालेत पण MMRDA त्या कामाला हात लावायला तयार नाही. आपण पाहतोय सिडकोची आजच्या लोकमत पेपरमध्ये यादी आहे की सिडकोनं कोविडसाठी कसं कसं काम केलं. कांजूरमार्गला 64 कोटी रुपये खर्च केलेत, अजून कुठे आणखीन मुंबईमध्ये खर्च केलेले आहेत, कळंबोलीला आता अलीकडे झाले, द्रोणागिरीला करणार म्हणतात. या सगळ्या स्थितीमध्ये जो नैना भाग ज्याची जबाबदारी सिडकोची आहे त्या भागाच्या सुविधांसाठी जर सिडको योग्य पाऊल उचलणार नसेल तर काय करायचा प्रश्नच आहे. अशा वेळेला सिडकोच्या बरोबर आवश्यक तिथे चर्चा करून आणि गरज पडली किंवा नाईलाज झाला तर संघर्ष करून आम्हाला या परिसरातल्या नागरिकांच्या हितासाठी या ठिकाणी काम करत राहावं लागणार आहे. हे करण्याच्या दृष्टिकोनातून मग ती देवत ग्रामपंचायत असू द्या, पाली देवत ग्रामपंचायत असू द्या, या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचं आम्हाला पाठबळ लाभेल अशा पद्धतीची खात्री या निमित्ताने व्यक्त करतो. काही लोक विरोधक बोलत होते की आम्ही आणला की आम्ही केलं, असं नाही. असं न होता खरा जो खालचा पाया असतो, प्रॅक्टिकल लेवलला जे काम करायला पाहिजे असतं ते आमदार साहेबांच्या माध्यमातून असो की तिथल्या स्थानिक आमच्या देवतच्या ग्रामपंचायतीतल्या असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, पाली देवतचे सर्व कार्यकर्ते असो, विसुम्याचे कार्यकर्ते असो, ह्या माध्यमातून केलं. पाया चालू असताना पण मध्ये जर टेस्ट पाण्याच्या आतमधली टेस्टिंग, त्याच्यानंतर असलेलं आतमध्ये सॉल्टची टेस्टिंग, त्यावेळी पण असे काही प्रकार घडले. ते प्रकार घडत असताना सुद्धा आम्ही स्वतः तिथं जाऊन त्यांना सांगितलं बाबा सर्वे चाललो आहे, हा सर्वे कसला चालला आहे, हा ब्रिजचा चाललाय, कुणाच्या प्लॉटचा सर्वे ना चाललो आहे, तेही त्या लोकांना आम्ही समजून सांगून त्याच्यानंतरला इसला येण्याजाण्याचा मार्ग, उतरण्याचा मार्ग हे पहिले जर केलं असेल तर सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून हा केलेला पहिला पाठपुरावा. पाठपुरा करत असताना सिडकोच्या माध्यमातून असो, दादांच्या सारखे दादा ब्रिज कधी होईल, लोकांना आपण शब्द दिलेला आहे, दादा कधी होईल, हे वारंवार सगळे कार्यकर्ते असतील, मी असेल, अरुणशेठ भगतसाहेब असतील, खरं वारंवार गेलं आणि खऱ्या अर्थाने पहिलं टेंडर निघालं. पहिलं टेंडर निघाल्यानंतर परत ते टेंडर दुसरा टेंडर निघाल्यानंतर तिसऱ्या टेंडरला खऱ्या अर्थाने आपली याची वर्क ऑर्डर आल्यावर काही विरोधक म्हणले की बाबा हे काम ह्यांनी आणलं त्यांनी आणलं, पण नाही तसं नाही होता. आमदार साहेबांनी ह्याच्यावरती प्रयत्न करून हा सर्वात म्हणजे त्या लोकांना विरोधकांना मला सांगायचं नाही की ह्या कामाचं पूर्ण श्रेय आपल्या पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणाचं नाही. ठामपणे आम्ही मुलकांनी म्हणू शकतो.